जय हिंद, गुड आफ्टरनून सर्वांना। या ठिकाणी जे गांधीज झालं आहे त्या ठिकाणी स्पेस ऑन व्हील्स हे इस्रोची जी गाडी आहे ती आलेली आहे। सुरुवातीला इथे अंतरिक्ष महाकेंद्राचा जे प्रोग्राम झाला त्यानंतर आता आपले जे विद्यार्थी आहेत शाळेचे सर्व विद्यार्थी या गाडीचा आनंद घेत आहेत। या गाडीमध्ये काय काय आपण बघूया। इथे सुरुवातीला गाडीच्या बाहेरच हीट शील्ड सेपरेशन की उपग्रह वर गेल्यानंतर सेपरेशन कशा प्रकारे होते हीट शील्डचं ते दिलेलं आहे। त्यानंतर रोहिणी भास्कर आणि आर्यभट्ट जो सर्वात आधीचा इस्रोचा पहिला उपग्रह आहे जो आर्यभट्ट यांच्या नावाने आहे। त्यानंतर आपण रोहिणी हे छोटे छोटे जे उपग्रह आहेत त्यानंतर आपलं सोडलं आणि मग इस्रोने अशा प्रकारे सुरुवात केली। त्यानंतर विकास एक इंजिन दिलेलं आहे इथं बाहेर, हे सर्व बसच्या बाहेर लागलेलं आहे। त्यानंतर बसमध्ये जेव्हा आपण एंट्री करतो हे एंट्री या ठिकाणी एंट्री होत असताना तुम्हाला दिसेल की एकच प्रवेश आहे, एंट्री आहे आणि एंट्री सुद्धा इथे आहे। इथे आमच्या शाळेचे जे व्हॉलंटियर्स आहेत हे पूर्ण तालुक्यामधून बस जेव्हा पाहायला येतील विद्यार्थी तेव्हा सर्व NCC कॅडेट आहेत, SPC कॅडेट आहेत, 11वी 12वीचे जे व्हॉलंटियर्स आहेत ते या सर्वांना पाहायला मिळतील। इथे एकाच साईडला एकाच साईडला इथे तुम्हाला दिसेल इव्हॅल्युएशन्स ऑफ इंडियन लॉन्च व्हेइकल, जे लॉन्च व्हेइकल राहते इस्रोचं ते ज्याद्वारे आपण सॅटेलाईट वरपर्यंत एवढ्या ताकद नाही एवढा पॉवरफुल सॅटेलाईट आपण वर सोडतो जसं चंद्रयान आहे तसं सुद्धा या ठिकाणी वेगवेगळे हे लॉन्च व्हेइकल दिलेले आहेत इंडियाचे। त्यानंतर सेकंडमध्ये इथे सेकंड लॉन्च पॅड, हे लॉन्च पॅड आहे हे कशा प्रकारे राहते ते विद्यार्थ्यांना इथे डिटेल त्याचा एक मॉड्यूल श्रीहरिकोटा सतीश धवन स्पेस सेंटरचं श्रीहरिकोटाचं इथे डायरेक्ट लॉन्च पॅड दिलेलं आहे। त्यानंतर समोरून आपण आलो तर फर्स्ट लॉन्च पॅड सर्वात आधीचं लॉन्च पॅड इथं आपल्याला मिळेल। त्यानंतर इथे तुम्ही याचं एक प्रतिकृती अतिशय हुबेहू आपण बघू शकतो, जे क्रू एस्केप मॉड्यूल आहे ते पूर्ण क्रू एस्केप मॉड्यूल आहे पूर्ण पणे या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळते। अतिशय सुंदर या बसची अरेंजमेंट तिथे केलेली आहे। इथे आपण बघू शकतो इंडियन रिमोट सेन्सिंग अप्लिकेशन, जे काही छोटे छोटे इथं स्पेस आपण बघ छोटे छोटे उपग्रह आहेत ते आपल्याला दिलेले आहेत। तर हे सर्व इथे दिले आहेत वेगवेगळे रिसोर्सेस। त्यानंतर इथे सुद्धा इंडियन सॅटेलाइट कम्युनिकेशन अप्लिकेशन, जसं कम्युनिकेट कसं केलं जाते वेगवेगळ्या जे टावर्स आहेत हे सॅटेलाइटला कम्युनिकेट कसे करतात, आपण जे GSAT 31 म्हणजे GSAT 1 पासून इथे सर्व GSAT उपग्रह जे सोडलेले आहेत ते रांगेत एका सिक्वेन्समध्ये तुम्हाला दिसतात आणि हे सतत आपल्या पृथ्वीभोवती फिरतात आणि आपल्याला इन्फॉर्मेशन कव्हर करतात। इथे मोठी स्क्रीन या गाडीमध्ये दिले आहे, इथे PSLV GSLV इस्रो हे एक व्हेकल दिले आहे। या माध्यमातून सुद्धा विद्यार्थ्यांना कंटिन्युअस इन्फॉर्मेशन विक्रम साराभाई जे स्पेस स्टेशन आहे।